पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। जिल्हा न्यायालयाच्या लोक अदालतीत अनेक प्रलंबित दावे निकाली निघणार, जिल्हा न्यायाधीश मोहम्मद यांच्या अपेक्षा, अनेकांची उपस्थिती। इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणणे आवश्यक आहे, जातनिहाय गणनेसाठी सरकारला भाग पाडा, ॲडव्होकेट प्रतीक कर्डक। हुलकावणी देत असलेल्या पावसाने पिकांची स्थिती नाजूक केली, दुबार पेरणी टाळण्यासाठी आणि कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे। अण्णाभाऊ साठेंची चळवळ आणि साहित्य आजही अनेकांना प्रेरणादायी आणि दिशादर्शक, धुळ्यात पूर्णाकृती पुतळा उभारला जावा। आणि धुळे तालुक्यातील बोरीस येथे बापूसाहेब देवरे यांचा स्मृतिदिन, स्मृतिदिनानिमित्त अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आता बातम्या विस्ताराने। प्रलंबित दाव्यांपैकी अनेक दावे समुपदेशनाअंती निकाली निघू शकतात, त्यामुळे उभय पक्षांनी समजदारीची भूमिका घेऊन प्रलंबित दावा निकाली काढावा। त्यासाठी लोक अदालत महत्त्वपूर्ण माध्यम आहे, त्याचा लाभ पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश RH मोहम्मद यांनी रविवारी धुळ्यात केले। जिल्हा न्यायालयाच्या आवारात रविवारी लोक अदालत झाली। या लोक अदालतीत अनेक प्रलंबित दाव्यांवर सकारात्मक चर्चेस सुरुवात झाली, त्यामुळे उशिरापर्यंत अनेक दावे निकाली निघतील असा आशावाद न्याय व्यवस्थेला आहे। धुळे जिल्हा न्यायालयात रविवारी लोक अदालत घेण्यात आली। जिल्हा न्यायाधीश RH मोहम्मद यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव JA शेख यांच्यासह न्यायाधीश SR उगले, न्यायाधीश AD क्षीरसागर, न्यायाधीश MJ बेग, न्यायाधीश MG चव्हाण, न्यायाधीश HA मुल्ला, न्यायाधीश VV गायकवाड यांच्यासह अन्य न्यायाधीश उपस्थित होते। याशिवाय बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप पाटील, मधुकर भिसे, विवेक सूर्यवंशी, सुरेश बच्चाव यांच्यासह महापालिका आयुक्त अजित शेख उपस्थित होते। वरिष्ठ वकील आणि इतरांचा सहभाग असलेल्या समितीसमोर अनेक दावे ठेवण्यात आले। दोन्ही पक्षांनी समजदारीची भूमिका घेऊन प्रलंबित असलेले दावे निकाली काढावेत, त्यात मोटर अपघात इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, न्यू रिलायन्स इन्शुरन्स कंपनी, परिवहन महामंडळ, धुळे महापालिका, धनादेश वटत नसल्याची प्रकरणे यासह अनेक बँकांच्या तक्रारीचे प्रलंबित दावे या लोक अदालतीत ठेवण्यात आले होते। लोक अदालतीस अनेकांनी जिल्ह्यातून उपस्थिती लावली, त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा न्यायालयासमोरून जाणारा रस्ता सर्वसामान्य वाहनधारकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला होता। पण तरीही न्यायालय प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेकांनी समजुता अंती प्रलंबित दावे निकाली निघावेत यासाठी प्रयत्न केले। न्यायाधीशांसह ज्येष्ठ वकील आणि निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या समितीसमोर दावे निकाली काढण्यास सुरुवात झाली। सायंकाळी उशिरापर्यंत प्रलंबित असलेले दावे निकाली निघतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला। यावेळी न्यायाधीश RH मोहम्मद यांनी आवाहन केले की पैसा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी लोक अदालतीत परस्पर संमतीने दावे निकाली निघायला हवेत, यातूनच साऱ्यांचे हित जोपासले जाते। पूर्ण 1.25 वर्षाच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर आपण हे राष्ट्रीय लोक अदालत हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे आपण त्यास ठेवले। ह्याच्यामध्ये जवळजवळ 30,000 प्रकरणं प्री लिटिगेशनची ठेवली आहेत। कॉर्पोरेशनच्या केसेस, महावितरणाच्या केसेस,
आणि जिल्हा परिषदेच्या केसेस कव्हर करण्यात आल्या. प्री लिटिगेशनमध्ये ठेवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, ज्या केसेस उद्या कोर्टात येऊ शकल्या असतात ते थांबवण्याचा प्रयत्न याच्यात झालेला तुम्हाला दिसेल. शिवाय साधारणतः 4,500 ते 5,000 प्रकरणं आम्ही जी कंपाऊंडिंग आहे मतलब समेट योग्य होण्याची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं कोर्टात पेंडिंग असलेल्या केसेसमधली ठेवण्यात आली, ज्याच्यामध्ये आम्ही इथल्या समाजसेवकांचा बारचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी आणि येथील डॉक्टर ह्या सगळ्यांचा येथील सगळे वकील यांचा सपोर्ट घेतला, यांची मदत घेतली. दोंडाईच्या शहरात युवा सेनेची मोठी ताकद निर्माण झाली असून युवा सेनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक रोजगाराचे प्रश्न सोडवावे असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा विस्तारक अमित पाटील यांनी येथे केले. दोंडाईच्या येथील सुवर्णकार मंगल कार्यालयात शनिवारी युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पंकज गोरे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे संघटन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. नवीन मतदार शिवसेनेशी संलग्न व्हावा म्हणून युवा सेना विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी युवा सेनेचे नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पत्रे वितरित झाली. दोंडाईच्या येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा विस्तारक अमित पाटील, जिल्हा उपप्रमुख शहाणाभाऊ सोनवणे, कल्याण बागल, गणेश परदेशी, ईश्वर पाटील, शैलेश सोनार, ज्ञानेश्वर पाटील, दीपक मराठे, आबा चित्ते, आकाश कोळी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हा विस्तारक अमित पाटील म्हणाले की शिवसेनेची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेला आवडू लागलेली आहेत. तरुण वर्ग शिवसेनेशी संलग्न होत आहेत. युवा सेनेच्या मेळाव्याला झालेली गर्दी त्याची साक्ष आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आता नवमतदारांना शिवसेनेसोबत जोडून घ्यावे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्थेतील अडचणी आणि रोजगार निर्मिती संदर्भात अनेक प्रभावी कामे करावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पंकज गोरे आणि इतरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रदीप पवार, जगदीश पाटील, बापू राणा, सुमित देशमुख, गणेश विसावे, लखन मराठे, निखिल जयसिंघानी, निलेश विसावे, मनोज कुंभार, चेतन साबळे, रोशन सोलंकी, राहुल गिराजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण पूर्ववत राहावे यासाठी महात्मा फुले समता परिषद प्रयत्न करीत आहे. परिषदेच्या माध्यमातून गेलेले आरक्षण परत मिळविता येईल, पण त्यासाठी इतर मागासवर्गीयांमधील प्रत्येक जातीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा लागेल. तेली समाजाच्या पुढाकाराने इतर मागासवर्गीय एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे असे मत ॲडव्होकेट प्रतीक कर्डक यांनी धुळ्यात व्यक्त केले. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन धुळ्यातील तिळवण तेली समाजाने रविवारी मेळावा घेतला. तिळवण तेली समाजाच्या पुढाकाराने धुळ्यातील तेली पंचायत भवनात मेळावा घेतला. या मेळाव्याला उच्च न्यायालयातील वकील प्रतीक कर्डक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर भगवान करणकाळ, सुनील नेरकर, राजेश बागुल, जगदीश देवपूरकर, दिलीप देवरे, भीमा वारुडे, मनोज गर्दे, अन्नासाहेब खेमनार, भालचंद्र भांडारकर उपस्थित होते. यावेळी तिळवण तेली समाजातील पंचमंडळ, तंटामुक्ती समिती, महिला आघाडी यांच्यासह निरनिराळ्या पक्षांचे आघाड्यांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट प्रतीक कर्डक म्हणाले की केंद्र सरकारने योग्य ती माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण टिकले नाहीत. परंतु इतर मागासवर्गीयांमधील प्रत्येक जातीची गणना झाली तर उर्वरित आरक्षण मिळवणे सहज शक्य आहे. तेव्हा इतर मागासवर्गीयांमधील प्रत्येक जातींनी संघटित व्हायला हवं. तिळवण तेली समाजाने त्यासाठी पुढाकार घेतला ही स्वागतार्ह बाब आहे. जनगणनेसाठी केंद्रावर दबाव आणा आणि आपले आरक्षण मिळवा असेही ॲडव्होकेट प्रतीक कर्डक यांनी सांगितले. 4 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण मिळत होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आदरणीय भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर हे आरक्षण पुनर्स्थापित व्हावं त्यासाठी ओबीसी आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज धुळ्यामध्ये समस्त तेली तेवण समाजाच्या एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील प्रत्येक जात घटक आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून
एकत्रित होत आहे आणि समता परिषदेच्या माध्यमातून गेलेलं आरक्षण पुन्हा स्थापित व्हावं त्यासाठी कालच आपण बघितलं असेल की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाकडे आपण याचिका दाखल केलेली आहे की गेलेलं आरक्षण पुन्हा स्थापित व्हावं त्यासाठी केंद्र सरकारकडे जो इम्पेरिकल डाटा आहे तो 2011 एकत्रित करण्यात आलेला होता जनगणनेच्या वेळेस, तो डाटा सुप्रीम कोर्टामध्ये द्यावा आणि त्या डाट्याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टाने पुन्हा गेलेलं आरक्षण पुन्हा स्थापित करावं अशा स्वरूपाचं कोर्टाकडे आपण मागणी केलेली आहे. न्यायालयीन लढाई आदरणीय समीर भाऊ लढत आहेत, राजकीय पटलावरची लढाई उज्ज्वल साहेब लढत आहेत आणि रस्त्यांची लढाई आम्ही सर्व समता सैनिक बहुजन समाजाला तील प्रत्येक SC ST OBC समाजाला सोबत घेऊन लढत आहोत आणि आमच्या या लढाईला लवकरच यश येईल असा आमचा आशावाद आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आता LED दिवे बसविले जात आहे. सूर्य अस्ताला जात असताना LED दिवे प्रकाशमान होतील. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आणि रस्ते LED दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघेल, त्यामुळे सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीस आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त होईल.
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नूतन इमारत बांधण्यात आली. प्रशस्त इमारतीतून निरनिराळ्या विभागांचा कारभार चालविला जातो. अलीकडे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना कामं करावी लागतात. त्यामुळे निर्धारित कालावधीनंतरही कर्मचारी कार्यालयात असतात. काळोखातून बाहेर पडताना कर्मचारी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात LED दिवे बसवले जात आहेत. लवकरात लवकर दिवे बसवण्याचे काम पूर्ण होईल, त्यामुळे LED दिव्यांच्या प्रकाशात जिल्हाधिकारी कार्यालय न्याहून निघेल. शिवाय इमारतीला आगळे वेगळे सौंदर्य प्राप्त होईल. जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी आता पावसाची नितांत गरज आहे, कारण पावसाने दडी मारल्यामुळे खरीपातील पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिके तग धरून आहेत, परंतु पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आषाढातल्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस व्हावा, नंतर श्रावणात रिमझिम पाऊस झाल्यास उत्पन्न चांगली येईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे 4,25,000 हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी झाली आहे. कपाशीसह ज्वारी, बाजरी, मका, उडीद आणि मूग घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहेत, परंतु गेल्या 15 दिवसापासून केवळ ढगाळ वातावरण आहे. आज ना उद्या तरी पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी निंदणी कोळपणीची कामं केली. काही शेतकऱ्यांनी तर रासायनिक खतांची मात्रा देखील दिली, पण पाऊस सतत हुलकावणी देत आहेत. केवळ ढगाळ वातावरणामुळे पिके तग धरून आहेत, पण आता संपूर्ण पिके नष्ट होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सद्यस्थितीत साऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागलेले आहेत. कोरडवाहू क्षेत्रातील बाजरी, सोयाबीनची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. आता तर दुबार पेरणी करणे देखील शक्य नाही. दुर्दैवाने पाऊस झाला नाही तर पिके जगू शकणार नाहीत. साहजिकच दुबार पेरणीची संधी नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा होईल. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागलेले आहेत. निरनिराळ्या देवी देवतांसह ग्रामदेवतांना देखील पावसासाठी साकडे घातले जात आहेत. दरम्यान हवामान विभागाने आठवड्याच्या पहिल्या टप्प्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकच पल्लवित झालेल्या आहेत. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या लांडोर बंगल्याच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी लांडोर बंगल्यात 31 जुलै 1937 मुक्कामी राहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायालयीन कामकाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे आणि नंदुरबार न्यायालयात उपस्थित झाले होते. त्यावेळी त्यांनी लळिंग किल्ल्याजवळ लांडोर बंगल्यात मुक्काम केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे थांबले तो बंगला स्मृतीस्थळ म्हणून जोपासला जात आहे. दरवर्षी 31 जुलैस अनेक मान्यवर आणि शेकडो अनुयायी भीमस्मृती यात्रेस हजेरी लावतात, पण यंदा कोरोना संसर्गामुळे उपस्थितीवर निर्बंध आले. साहजिकच परंपरा जोपासत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लांडोर बंगल्याच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, संजय वाल्ले, कुणाल कानकाटे, संजय जवराळ, प्रवीण साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. म्हणजे बाबासाहेबांच्या इथे 31 जुलै 1937 बाबासाहेब कोर्टाच्या कामानिमित्त इथे 2 दिवस मुक्कामाला होते आणि बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरत, नंदुरबार, मालेगाव, धुळे, जळगाव आणि महाराष्ट्रातून भीमसैनिक, शिवसैनिक इथे येत राहतात बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने 50 लोकांच्या परवानगी दिली असल्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमचं जिल्ह्याचं व महानगरचं 10-12 लोकांचं शिष्टमंडळ आम्ही बाबासाहेबांनी ज्या 2 दिवस मुक्काम केला त्या पद्धतीने आम्ही बी थोडासा इथं ताजपाळणी अभ्यास केला. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन,
होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं, कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी, वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या। संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे, मोबाईल 94230-84148, 77-670-021-48। घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम। सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0-25-62-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94030-85-488। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। अण्णाभाऊ साठे यांची चळवळ आणि त्यांचे साहित्य आजही अनेकांना दिशादर्शक आहे। मूल्य जोपासत चळवळीच्या माध्यमातून प्रश्न कसे सोडवावेत हे अण्णाभाऊ साठे यांनी दाखवून दिले। शिवाय अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आजही अनेक जण शोध प्रबंध सादर करताय। यावरून अण्णाभाऊ साठेंची उंची साऱ्यांच्या लक्षात यावी, केवळ अनुयायांनाच नव्हे तर इतरांना देखील प्रेरणा मिळावी म्हणून धुळ्यात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लवकरात लवकर उभारला जावा अशी अपेक्षा कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळ्यात कार्यक्रम झाला। धुळे शहरातील लेनिन चौकात अण्णाभाऊ साठेंच्या तात्पुरत्या अर्ध पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी वाल्मिक जाधव, रणजित भोसले, अमोल मासुळे, महापालिकेची स्थायी समिती सभापती संजय जाधव, नगरसेवक देवेंद्र सोनार, देवा कडरे, दिनेश खरात, जितेंद्र सोनवणे, रवींद्र वाकळे, अमोल वाकळे, मुरलीधर जाधव, बंडू गांगुडे, अंकुश कुदळे, दिलीप नवगिरे, सज्जन जाधव, रामदास जगताप, बाळासाहेब कर्डक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते। यावेळी रवींद्र वाकळे म्हणाले की वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला। सकल जनाने न्यायी करण्यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती देखील केली। अण्णाभाऊ साठेंची चळवळ आणि साहित्य आजही अनेकांना दिशादर्शक वाटते। अण्णाभाऊ साठेंच्या चळवळीमुळे आणि साहित्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली। अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करतात। आजही या समाजातील अनेकजण संघर्ष करीत आहेत।
अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळा उभारला जावा अशी मातंग समाजाची मागणी आहे. शक्य तितक्या लवकर महापालिकेने धुळ्यात अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पावले उचलावीत, नाहीतर अनुयायांच्या संघर्षात इतर अनेक जण योगदान देतील असे स्पष्टीकरण रवींद्र वाकळे यांनी दिले. यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळा उभारणीसाठीची जागा निश्चित करण्यात आलेली आहे. या जागेची मान्यवरांनी पाहणी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊंनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कष्टकरी, दलित, वंचित आणि बहुजन समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं. त्यांच्यातला लोककलावंत या महाराष्ट्राने पाहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते अविस्मरणीय आहे. आणि अण्णाभाऊंच्या योगदानामुळे आज महाराष्ट्र आणि मुंबई शाबूत राहिलेले आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे संपूर्ण विश्वामध्ये आज जगप्रसिद्ध साहित्य म्हणून ओळखलं जातं. उपेक्षित, दलित, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या व्यथा आपल्या कथा साहित्यात मांडून त्यांनी सामान्य घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. असं वैश्विक रूप धारण केलेला साहित्यिक आपल्यात आज एवढा मोठा आदर्श सोडून गेलेले आहेत की त्यांच्या साहित्यामुळे आज अनेक लोकांनी PhD केली, विद्यापीठामध्ये MPhil केली आणि त्यांनी अनेक देशांमध्ये. धुळे शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक नाही यासाठी समस्त मातंग समाज गेल्या 25 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत, परंतु प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नाही. गेल्या काही दिवसापासून आमच्या समाजाचे सर्व पदाधिकारी सकल मातंग समाजाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे निवेदनं आम्ही महापालिका प्रशासनाला दिलेली आहेत. येत्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं उचित स्मारक या धुळे शहरामध्ये झालं पाहिजे अशी समस्त उत्तर महाराष्ट्रातील मातंग समाजाची मागणी आहे. धुळे तालुक्यातील बोरीस आणि त्यालगतच्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बापूसाहेब शिवाजी रायमल देवरे यांनी केलेले काम साऱ्यांच्या स्मरणात आहे. शेती विकसित करताना गोरगरिबांच्या मुलांसाठी बापूसाहेब देवरे यांनी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली, त्यामुळे अनेक कष्टकऱ्यांची मुले शिकली आणि कुटुंब प्रगत झाले अशी भावना बोरीस येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. बापूसाहेब देवरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बोरीस येथील समाधी स्थळावर अनेक जण नतमस्तक झाले. धुळे तालुक्यातील बोरीस येथील शिवाजी रायमल देवरे यांचा 1 ऑगस्टला स्मृती दिवस होता. त्यानिमित्ताने बोरीस येथील शाळेच्या मैदानावर असलेल्या समाधीस्थळी छोटेकाणी कार्यक्रम झाला. बापूसाहेब देवरे यांचे नातू विलास देवरे आणि इतरांनी समाधीस्थळावर विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले. कोरोना संसर्गाची भीती असल्याने मोजक्याच जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बापूसाहेब देवरे यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. यावेळी सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे यांच्यासह BC महाले, धनराज पाटील, नाना पाटील, युवराज चौधरी, एकनाथ मिस्तरी, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे, उपसरपंच पिंटू गिरासे, चिंचवाडचे सरपंच सोमनाथ पाटील, बुरझड, सैताळे, वडणे, निकुंभे यासह निरनिराळ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याशिवाय आमदार कुणाल पाटील, शिरूरचे सरपंच गुलाबराव कोतेकर, पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, साहेबराव खैरनार, गुणवंत देवरे, युवराज करणकाळ, बबलू सैंदाणे, बापू खैरनार, गणेश गर्दे, भैया शिंदे यांच्यासह अनेकांनी बापूसाहेब देवरे यांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बापूसाहेब देवरे यांनी गावाचा विकास करताना अनेक गावांमध्येच शाळा सुरू केल्या, त्यामुळे अनेक मुलं शिकली आणि कुटुंब स्थिरावली अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज, चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट, शिवकुटिया. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. जिल्हा न्यायालयाच्या लोक अदालतीत अनेक प्रलंबित दावे निकाली निघणार. जिल्हा न्यायाधीश मोहम्मद यांच्या अपेक्षा, अनेकांची उपस्थिती. इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणणे आवश्यक आहे. जातनिहाय गणनेसाठी सरकारला भाग पाडा. ॲडव्होकेट प्रतीक कर्डक.
हुलकावणी देत असलेल्या पावसाने पिकांची स्थिती नाजूक केली. दुबार पेरणी टाळण्यासाठी आणि कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. अण्णाभाऊ साठेंची चळवळ आणि साहित्य आजही अनेकांना प्रेरणादायी आणि दिशादर्शक. धुळ्यात पूर्णाकृती पुतळा उभारला जावा. आणि धुळे तालुक्यातील बोरीस येथे बापूसाहेब देवरे यांचा स्मृती दिन. स्मृती दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.